मालवण नगरपालिकेसमोर वराडकर व कुशी यांनी केलेलं उपोषण हे जनतेची दिशाभूल करण्यासाठीच होतं. त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांनाही खोटी माहिती दिली. वराडकर कुशींनी गाळ्यासंदर्भात केलेला आरोप हा खोडसाळ असल्याची टीका विस्थापित झालेल्या गाळेधारक पूनम परशुराम खोत यांनी केली. त्या दिवशी माजी खासदार श्री निलेश राणे साहेब त्या गाळ्याजवळ आले, पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्याने जे वक्तव्य केले त्या वक्तव्यावर मला बोलायचे आहे की तो गाळा गाळ्यातील जो भापोड भाडोत्री आहे त्याला तुम्ही बाहेर काढा. त्यांना 15 दिवसात बाहेर नाही काढलं तर मी बुलडोजर घेऊन तो गाळा स्वतः येऊन पाडेल. हे वक्तव्य एका माजी खासदाराने शोधते का? आम्ही सुद्धा 90 सालापासून श्री राणे साहेबांना साथ दिली. त्यावेळी सरपंच माजी सभापती पद भूषवलं, पण त्यावेळी कधीही आम्ही कोणावरही सुडाभावाचे राजकारण केले नाही, कोणाच्या पोटाच्या आड आलेली नाही. असे असताना एक माजी जबाबदार खासदार साहेब हे जर असं बोलत असतील तर त्यांना मला वाटतं हे शोभा देत नाही. जो गाळा आज पाडायला बघताय तर माझ्या माहितीप्रमाणे तो गाळा 10 वर्षापूर्वी बांधलेला आहे. हवी तर माहिती उपोषणकर्त्याने घ्यावी. त्याच्या अगोदर जे पाडले गेले 1 ते 7 गाळे ते जवळजवळ 30 ते 35 वर्ष बांधकाम झालेले होते, म्हणून ते पाडले गेले. त्यात माझाही अधिकृत गाळा ॲग्रीमेंट झालेला नगरपालिकेकडे असा असलेला गाळा पण त्यात तोडला आणि मला पर्याय नव्हता की आता काय करू कुठे शिफ्ट व्हावं, म्हणून मी पर्यायी व्यवस्था नगर परिषदेकडे मागणी केली, मला पर्यायी व्यवस्था द्यावी. परंतु नगरपालिकेने काही दिली नाही, म्हणून जो गाळा सुहास वारंग नावाच्या माणसाने घेतला होता आणि त्यात तो बंद स्थितीत होता. लॉकडाऊनमुळे त्याला शक्य नव्हते, म्हणून मी रिक्वेस्ट त्याला केली की आम्हाला तो गाळा देतोस का तात्पुरता चालवायला. तर त्याने हो म्हटलं. अगोदर परवानगी देतात का बघूया नगरपालिका. नगरपालिकेने त्याप्रमाणे परवानगी दिली पोट भाडोत्री ठेवण्यासाठी. त्यानंतर इतर सर्व कागदपत्र आम्ही पूर्ण केले. एक्साईजचे आणि नगरपालिकेने जे जे पाहिजे होते ते पूर्ण केले आणि कायदेशीर आम्ही तो गाळा ताब्यात घेतला आणि त्यात दुकान चालू केलं. त्या गाळ्याचे जे भाडे होते ते पूर्ण आम्ही भाडे भरलेले आहे. नगर परिषदेने 1 ते 7 गाळे जे तोडले त्या गाळ्यामध्ये असा माझा अधिकृत एकच गाळा असा होता की ज्याचं ॲग्रीमेंट नगरपालिकेकडे केलेलं होतं आणि नगरपालिकेला डिपॉझिट प्लस भाडंही भरलेलं आहे रेजर. आणि असं असून अजूनही मुदत आहे त्या गाळ्याची. असं असताना त्या 1 ते 7 गाळ्यामध्ये माझासुद्धा गाळा तोडला गेला. मी त्या गाळ्यात अधिकृत भाडोत्री होते असं असून तोडला गेला. नगरपालिकेला आम्ही साथ दिली आणि त्याप्रमाणे गाळा खाली करून दिला आणि त्याने तो तोडला. हे सध्या जे उपोषण करत आहेत राजू वराडकर आणि गणेश कुशे यांना माहीत नाही का मी त्या गाळ्यात होते? पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.